शमूएल म्हणतो त्याला बोलाव. Now listen, David has not applied for the job. लक्षात ठेवा, दाविदाने जॉब साठी अप्लाई केलं नाही. His job is to look after the sheep. त्याचा जॉब एकच होता, तो म्हणजे मेंढ्यांची काळजी घेणं. But when he walks in, God says, that's the candidate I have selected. परंतु जेव्हा तो मध्ये येतो, प्रवेश करतो, प्रभू म्हणतो तोच तो आहे जो माझा अभिषिक्त. So Samuel pours oil on him. मग शमूएल त्याच्यावर तेलाचा अभिषेक. The spirit of God comes on him. प्रभूचा आत्मा दाविदावर येतो. And Samuel says, you are going to be the king. आणि शमूएल त्याला म्हणतो की तूच इस्रायलचा राजा होणार आहे. Did he become the king? Yes. When he anointed to cook and poured oil, did he say, David become the king? लगेच तर राजा बनला का? Hello? His brothers saw him. त्याच्या भावांनी त्याला पाहिलं. David said, don't mess with me now. David असं म्हणाला नाही. Where do you think David was the next day? दुसऱ्या दिवशी दावीद कुठे होता? On the same job, looking after the sheep. दुसऱ्या दिवशी पण तो मेंढ्या चारण्यासाठीच गेला. He is looking after the same job, no change. त्याची नोकरी, त्याचा जॉब, कामगिरी बदलली नाही. And one day his father calls him, the delivery boy, pizza delivery boy, McDonald's, whatever delivery boy, come here, come here, take this cheese and this sandwich and go and give it to your brother who are in the battle. आणि त्याने एक दिवस वडिलांनी त्याला बोलावलं आणि सांगितलं तू इकडे ये आणि सगळे ह्या भाकऱ्याचे केलेले आहे तर तुझे भाऊ युद्धावर गेले आहे त्यांना नेऊन दे. And his brothers loved him too much, right? His brothers hated him. त्याचे भाऊ त्याचा इतका तिरस्कार करायचे. Now would you like to go and give the delivery to somebody who hates you? म्हणजे ही लोक तुमचा तिरस्कार करतात, त्यांना काहीतरी जाऊन द्यायला तुम्हाला आवडेल का? But look at David, with patience he is going and giving them the sandwiches. पण दावीद इतका संयमी आहे, तो जातो आणि तो त्यांना ते जेवण देतो. Is that a test? ही परीक्षा आहे ना? Come on, is that a test? Yes. But dad, I'm a king. तो असं सांगत नाही की डॅडी मी राजा आहे. Did you not hear the prophecy? Samuel coming and prophesying. तुम्ही ऐकलं नाही का की त्या शमूएलने मला अभिषेक केला आहे आणि त्याने संदेश सांगितला आहे. And you are sending the king to give sandwiches? आणि तुम्ही राजाला पाठवत आहात भाकऱ्या देण्यासाठी? What was David's attitude? पण दाविदाचं वागणं कसं होतं? God chose David not because of his external ability but because of his heart condition. परमेश्वराने दाविदाला अशासाठी निवडलं, त्याचं बाह्य रूप बघून नाही तर त्याचं हृदय बघून त्याला. If you come to God and you say, God, I know this and I know this and I know this and I know this and I'm this and I'm this and I'm this, Lord, I'm applying for a job, God says disqualified. And then you come to God and you say, God, I don't have this, 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 He says selected. तुम्ही प्रभूकडे येता, प्रभूला सांगता, प्रभू मला हे माहित आहे, प्रभू मला हे माहित आहे, माहित आहे, सगळं माहित आहे आणि मला हा जॉब पाहिजे, प्रभू सांगेल नाही, यू आर नॉट क्वालिफाईड. पण जर तुम्ही सांगितलं की प्रभू मला हे माहित नाही, हे माहित नाही, हे माहित नाही, प्रभू म्हणाल मी तुला निवडला आहे कार्यासाठी. हालेलुया, हालेलुया. सो गॉड लुक्स ऍट द हार्ट. म्हणून प्रभू तुमच्या हृदयाकडे पाहतो. नाउ व्हेन ही गोज देयर ही फाइट्स अगेंस्ट गोलियात. लेट्स फास्ट फॉरवर्ड. आणि आपण पुढे बघूया की दाविद जो आहे तो गोलियात बरोबर युद्ध करतो. नाउ इज दैट अ टेस्ट? ती परीक्षा आहे का? कम ऑन. यस. All this, did he continue to believe in faith that God is with him? आणि ह्या सगळ्या दिवसांमध्ये दाविदाचा विश्वास मजबूत होत गेला की प्रभू त्याच्या बरोबर आहे. Now he cut off the head of Goliath. त्याने गोलियातचा शिरच्छेद केला. I like that, you know, when he went through the battle, Goliath said, what man you, I'll cut you into pieces and give you every piece to the dogs to eat. And what did David say? I will cut off your head with a sling and a stone. Can you cut off somebody's head? No. आणि त्याला गोलियात म्हणतो की तू कोण आहे का क्षुद्र, तुझे तर तुकडे तुकडे करून मी त्या कुत्र्यांना खायला गाईन. त्यावेळेला दावीद त्याला म्हणतो की मी तुझं डोकं मी तोडून टाकेन. एक गोफण घेऊन कोणीच कोणाचं डोकं किंवा मान कापू शकत नाही. He spoke the word of faith. पण तो विश्वासाचे शब्द बोलला. Just because you don't have something does not mean God will not provide you. If you speak the word of faith, God will bring those things and provide you on the day of battle. Hallelujah. And that's what happened. He used Goliath's weapon against Goliath's own body and cut off his head and he's coming home. आणि तो गोलियातची तलवार घेऊन त्याचाच मुंडकं कापतो आणि तो विजयी वीराप्रमाणे घरी येतो. The ladies are singing. त्याच्या स्त्रिया ज्या असतात त्या गात असतात. In the city, when he's entering the city, they are singing, Saul killed 1,000, David killed 10,000.
thinking. आणि शाऊल काय विचार करतो? That song has got Saul's attention, and in his mind it is that David is going to take over my kingdom, so let me kill David. आणि त्याच गाण्यामुळे शौलाच्या मनामध्ये ती इच्छा उत्पन्न झाली की दावीद हा माझ्यापेक्षा महान राजा होणार आहे आणि तो ठरवतो की मी ह्याला ठार करेन. God, where are you? प्रभु तू कुठे आहे? I am a king. मी राजा आहे. I did good. मी चांगलं काम केलेलं आहे. I killed Goliath. मी गोलियतला मारलं. And now this Saul is coming against me. आणि आता हा शौल माझ्या जीवावर उठला आहे. What is David saying? God kill him so that I can be king quickly. दाविद असं म्हणतो का की प्रभू तू शौलाला ठार कर जेणेकरून मी पटकन इस्रायलचा राजा होईल. For doing something good, David has to leave his house, he has to leave his family, he has to leave his dad, he has to leave everybody and get into the wilderness and hide himself. परंतु काहीतरी चांगलं करण्यासाठी दाविदाला स्वतःचं गाव, कुटुंब, डॅडी, मम्मी सगळं सोडून जावं लागलं आणि तो त्या वाळवंटामध्ये जाऊन राहिला, स्वतःला लपून ठेवलं. For years and years. कितीतरी वर्ष. And so आणि शाऊल त्याला शोधत होता. टू टाइम्स ही गेट्स एन ऑपॉर्च्युनिटी टू किल सॉल. आणि दाविदाला दोनदा संधी मिळाली शाऊलाला ठार करण्याची. बट डज ही यूज दैट ऑपॉर्च्युनिटी? पण दाविदाने ती संधी वापरली नाही. बट इफ सॉल हैड टू गेट दैट ऑपॉर्च्युनिटी, वुड ही किल डेव्हिड? पण जर शाऊलाला ती संधी मिळाली असती त्याने नक्की दाविदाला मारलं. सपोजिंग समबडी इज कमिंग अगेंस्ट यू टू किल यू. Or not kill you, you will not kill, but somebody is coming against you and troubling you, and now you have got a golden chance to get this person into a trap and trouble that person. Won't we use that chance? आणि जर एखादी व्यक्ती तुम्हाला खूप त्रास देत आहे, तुम्हाला म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारे त्रास देत आहे आणि आता तुम्हाला संधी मिळाली तिला त्रास द्यायची, गोल्डन चान्स मिळाला, तर मग तुम्ही ती सोडतील का? We might even use the scripture, what she sowed she will reap. आपण त्या वेळेला, and I'm the one who is supposed to give that reaping. आणि आपण वचन पण बोलू की जे तिने पेरलं आहे तेच तिला मिळालेलं आहे आणि मीच ते पेरलेलं किंवा जे पीक आहे ते मी तिला देणार आहे. But look at all these trials, is David patiently waiting on God's promise to be fulfilled? परंतु आपण बघूया दावीदच्या पूर्ण जीवनामध्ये तो प्रभूवर टिकून प्रभूवर तो आशा ठेवतो, तो संयम त्याच्यामध्ये ठेवतो की प्रभू एक दिवस सगळं काही पूर्ण करेल. Is God in hurry to make him a king? प्रभूला घाई आहे का दावीदाला राजा करण्याची? Because before he can make him a king, he has to build him up in his faith, in his relationship with God, and when he's all ready, that's the time that manifestation takes place. In the same way, God is saying to you, my friend, the plans that I have for you is beyond your imagination, but before it can be manifested in your life, I want you to go through the journey of faith and patience, and when patience has its full work in you, you shall mature, perfectly complete and lacking in nothing. हालेलुया. आणि प्रभू आपल्याला पण आज तेच सांगत आहे की ज्याप्रमाणे त्याने दाविदाच्या जीवनामध्ये पाहिलं की दाविदाला राजा होण्यासाठी त्याला वाट पाहू दिली अशासाठी की जेणेकरून तो राजा होण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक होत्या त्या त्याच्यामध्ये डेव्हलप झाल्या पाहिजे, त्याप्रमाणे प्रभू आपल्या जीवनामध्ये सुद्धा काही काळ जाऊन देतो जेणेकरून आपण सुद्धा काही जस विश्वास आणि संयम ह्या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत त्यामध्ये आपण वाढत जावं आणि मग अशा गोष्टी प्रभू आपल्याला देतो की ज्याची आपण कल्पना पण केली नसेल. Can you tell your neighbor, God has a good plan for you? तुम्ही तुमच्या शेजाऱ्याला सांगा की प्रभूची तुझ्यासाठी खूप चांगली योजना आहे. Then ask your neighbor, are you in hurry? तुमच्या शेजाऱ्याला विचारा, तुला घाई आहे का? God is not at all in hurry. पण प्रभूला बिलकुल घाई नाही. Touch your neighbor and tell your neighbor, slow down, slow down. Hallelujah. 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 Let me give you another example. आपण दुसरे उदाहरण घेऊया. Are these examples helping you? Yes. Is it helping you to renew your mind now? Yes. So where should your focus be? On the purpose or passing the test? Passing the test. Where are you all the time focused on? Purpose. Please go. Okay. Next one. There is another man named Moses. दुसरा एक माणूस बघूया बायबल मधला, मोशे. He has been raised in Pharaoh's house. So Pharaoh's daughter has adopted him. तो फारोच्याच घरामध्ये लहानाचा मोठा होतो, फारोची कन्याच त्याला वाढवते. A Hebrew is raised up in an Egyptian house in a palace. एक इब्री बालक जे आहे ते त्या
in the house of Pharaoh. He must be having grapes in the palace. आणि तो राजवाड्यामध्ये वाढला एखाद्या राजपुत्रासारखा आणि तो अशी द्राक्ष खात असेल. Enjoying the pleasure of Egypt. आणि तो मिसरीचे राजवैभव होत ते तो एन्जॉय करत होता. 40 years have gone by, fast forward, 40 years have gone by. 40 वर्ष निघून गेली. And Moses comes to the knowledge that he is not an Egyptian but he is a Hebrew. आणि एक दिवस मोशेला कळतं की तो मिसरी नाही तर तो हिब्रू आहे. He has been adopted. त्याला दत्तक घेतलं गेलं. His parents are Hebrews. त्याचे डॅडी मम्मी जे आहेत ते मूळचे इब्री होते. His love for his people begins to grow. परंतु त्या इब्री लोकांबद्दल त्याच्या मनामध्ये प्रेम उत्पन्न होऊ लागलं. So he wants to set the Hebrews free because they are slaves there for 430 years. आणि 430 now at that time it might be 390 years. त्यावेळी 390 वर्षांपासून ते इब्री लोक जे होते त्या मिसरी राजांच्या हातामध्ये गुलाम म्हणून काम करत होते. And Moses wants to deliver them. आणि मोशेला त्यांची सुटका करायची. One day he sees an Egyptian beating up a Hebrew. एके दिवशी तो पाहतो की तो मिसरी जो सैनिक असतो तो त्या इब्री माणसाला मारत असतो. So Moses goes and knocks him off. मोशे जातो आणि त्याला ठार करतो. The Egyptian dies. ते मिसरी माणूस जो आहे तो मरतो. And Moses thinks nobody has seen him. Moshela vaatte ki tela konis pahile nahi. He hides everything. To sagla kai lapun thevto. Next day two Hebrews are fighting. Dusrya divshi don Ibri manasa bhandat astat. And he wants to stop them. To tena thambayla jato. So one of the Hebrew turns and says, yesterday you killed an Egyptian, are you going to kill me? Tatla ek Hebrew tela sangto ki kalas tu tya misri manasala thar kela, tu aaj mana pan marnar ahe ka? Moses gets into fear. Moshela bhiti vaatte. He now understands if Pharaoh comes to know he's going to kill him. आणि त्याला वाटतं की आता जर फारोला ही गोष्ट कळली तर तो नक्की मला ठार करेल. He has to run. तो पळून त्याला पळून जावं लागतं. He has to run away from Egypt. आणि तो मिसरातूनच पळून जातो. Where do you think he runs? In the desert. तो कुठे जातो पळून तर एका वाळवंटात जातो. Come on, 40 years in Egypt I've been trained to live as an Egyptian. All skills and everything is trained to survive in Egypt, but the training is not given to survive in the desert. 40 varsha Moshe ha eka rajvadat vadlela asto rajputra sarkha tyamule te jivan tela mahit asta pan arandyatla jivan kasa jagaycha tela mahit nahi. But he's running for his life. Pan to jiv muthit ghevun padat rahato. Is God there? Parmeshwar tikde ahe. Even though Moses did something wrong, did God abandon him? तरी मोशेने एक चूक केली तरी पण प्रभूने त्याला टाकून दिले नाही. God helped him to survive the desert and reach to the other side. प्रभूने त्या वाळवंटात देखील त्याला जिवंत ठेवलं आणि दुसऱ्या बाजूला जाण्यास मदत केली. God gives him an opportunity. प्रभूने त्याला एक संधी दिली. There are some girls who are there drawing water from the well. आणि तिकडे तो पाहतो तर एका विहिरीवर काही मुली ज्या असतात तरुण मुली त्या पाणी भरत असतात. And there are some men that come to attack them. आणि काही पुरुष त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी आलेले आहेत. Moses is resting there after his long journey. मोशे एका बाजूला तिकडे पहुंचलेला असतो त्या खूप मोठ्या प्रवासानंतर. He gets into the fight, saves this woman. तो त्या पुरुषांबरोबर लढाई करतो आणि त्या स्त्रियांना तो वाचवतो. They are the daughters of Jethro. आणि त्या जेथ्रोच्या सगळ्या मुली असतात. They go home and tell Jethro their father what happened. त्या घरी जातात आणि त्यांच्या वडिलांना सांगतात जे काही घडलेलं आहे ते. And Jethro welcomes Moses to his house. Jethro Mosheचं त्याच्या घरामध्ये स्वागत करतो. And now Moses has to find a job in the desert. आणि आता मोशेला त्या अरण्यामध्ये काहीतरी नोकरी शोधायची असते. So Jethro gives him a work. Jethro त्याला एक काम देतो. What is that? Shepherd. To look after the sheep. पुन्हा त्याला मेंढ्या चालण्याचं काम मिळतं. Jethro, can you see this clothes? Looking at this clothes, you will know who I am. Can you see my limbs? You will come to know who I am. And you are giving me a job to look after this stinking, smelling, dirty sheep. And तो सांगतो की जेथ्रो माझा अंगरखा पाहिलास का माझ्या अंगावरचं जे राजवस्त्र आहे माझ्या हातातल्या अंगठ्या पाहिलास तू मी कोण आहे तुला माहित नाही आणि तू मला काय काम देतोयस तर त्या वास येणाऱ्या घाणेरड्या मेंढ्या राखण्याचं काम त्याला दिलं जातं. What must Moses be thinking? मोशे काय विचार करत असेल? Will you remember the palace? त्याला त्या राजवाड्याची आठवण आली असेल का? The grapes. द्राक्ष. Hello.
Is he going through a trial? तो आता एका परीक्षेतून चालले आहे. How many years he is looking after the sheep? किती वर्ष तो मेंढ्यांची राखण करतो? 40 years. 40 वर्ष. Is God in hurry? परमेश्वराला घाई आहे. Now is 80 years. आता तो 80 वर्षाचा आहे. And now God is saying, you are ready. आता प्रभु सांगतो तुझी तयारी झाली आहे. Why is God keeping him in the desert for 40 years? का प्रभु त्याला त्या वाळवंटात ठेवतो 40 वर्ष? Because the job that God has for him is a job that he has to get these Israelites out of Egypt and take them through the desert to the promised land, and God wants to teach him how to survive in the desert depending on God, and that negative situation is not at all negative, it is a training for your future, that when the right time comes, God is going to use that training to reach you to the next level of your destination. Hallelujah. But 40 years was faith and patience. 40 वर्ष त्याच्यामध्ये संयम आणि चिकाटी विश्वास वाढत जातो. Nowhere it is written that Moses got fed up and tried to commit suicide. बायबल कुठे सांगत नाही की मोशेला कंटाळा आला आणि त्याने आत्महत्या करायचा प्रयत्न केला. Hallelujah. Remember, he was an angry man. लक्षात ठेवा तो खूप रागीट होता. His weakness was anger. त्याची दुर्बलता म्हणजे तो त्याचा राग होता. But yet you find that God is training him to develop patience. पण तरी पण आपल्याला दिसतं की परमेश्वर त्याला प्रत्येक प्रशिक्षण देतो त्याच्यामध्ये संयम वाढण्यासाठी. Hallelujah. Hallelujah. So every trial or everything that you are going through in negative right now in your life, God has a purpose, God has a plan in this, and all that he's saying is learn to pass the test with patience. म्हणून लक्षात ठेवा, and patience. तुमच्या जीवनातून तुम्ही किती निगेटिव्ह किंवा नकारात्मक चुकीच्या परिस्थितीतून जात असला तरी पण लक्षात ठेवा, प्रभूची तुमच्यासाठी एक योजना आहे, इच्छा आहे, आणि तो तुमच्यामध्ये ह्या परीक्षेद्वारे विश्वास आणि संयम दोन्ही वाढवत आहे. हालेलुया. 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 In all these things, when he was looking after the sheep, even the small act that was going on, did God use those very things in the future in Moses's life? परमेश्वर मोशेच्या जीवनामध्ये घडलेल्या लहान लहान गोष्टींचा, त्या वाढवण्यातील गोष्टींचा उपयोग त्याच्या भविष्यामध्ये तो करतो परमेश्वर. And that's why God wants to teach us that patience is necessary for maturity. आणि म्हणून प्रभू आज आपल्याला शिकवू इच्छित आहे की तुमच्यामध्ये जो संयम आहे, तुमच्यामध्ये एक परिपक्वता येण्यासाठी तो संयम आवश्यक आहे. Hallelujah. Hallelujah. So the first thing that God is saying, when you are going through trial of any kind, count it nothing but joy. म्हणून पहिली गोष्ट आज प्रभू आपल्याला शिकवत आहे की जेव्हा तुम्ही कुठल्याही परीक्षांतून जात असता तेव्हा आनंद माना. Because this trial that you are going through is going to work out for your own good, for your own purpose, God's purpose and destination for your future. कारण ज्या परीक्षेतून तुम्ही जात आहात ती परीक्षा तुमच्याच भविष्यामध्ये तुम्हाला मदत करणार आहे, तुमच्या चांगल्यासाठी आणि प्रभूची तुमच्या जीवनासाठी जी इच्छा आणि योजना आहे ती पूर्ण होण्यासाठी. So God wants you to rejoice. म्हणून प्रभूची इच्छा आहे की तुम्ही आनंद करा. So change your mindset from being a victim to a victor. म्हणून तुमचं जे मनाची विचार करण्याची पद्धत आहे ती बदला. तुम्ही स्वतःला एखादा वृक्ष समजू नका, तर एखादा विजयी वीराप्रमाणे जीवन जगा. Hallelujah. 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 So how many of you have decided to rejoice now that you know the truth, that instead of getting under the problem, you are rejoicing that God is going to teach me how to overcome that problem? आणि म्हणून तुमच्यापैकी किती जणांनी असं आता ठरवलेलं आहे की कुठल्याही परीक्षेतून जात असताना मी आनंद करणार आहे, आणि ज्याप्रमाणे प्रभूने मला शिकवलेलं आहे त्याप्रमाणे मी संयम आणि चिकाटी माझ्यामध्ये वाढवणार आहे. Remember, trials don't work against you, they work for you.
लक्षात ठेवा, परीक्षा ही तुमच्या विरुद्ध काम करत नाही, तर ती तुमच्यासाठी कार्य करते. ट्रायल्स आर नॉट ऑब्स्टिकल्स बट दे आर ऑपॉर्च्युनिटीज फॉर यू टू डेव्हलप द कॅरेक्टर द हॅबिट्स ऑफ गॉड. आणि लक्षात ठेवा की परीक्षा ही तुमच्यासाठी एक अडथळा नाही, तर ती एक संधी आहे, जेणेकरून त्याद्वारे तुमच्यामध्ये परमेश्वराचे चारित्र्य गुण तुम्ही निर्माण करू शकता. देअरफॉर आर मॅच्युरिटी, देअरफॉर आर कंप्लीशन. आपल्यामध्ये परिपूर्णता येण्यासाठी आणि परिपक्वता येण्यासाठी त्या परीक्षा आपल्या जीवनात येते. हालेलुया, हालेलुया. सपोजिंग योर फादर हॅड अ बिग प्रॉपर्टी. आपण उदाहरण घेऊया की तुमच्या वडिलांकडे खूप मोठी प्रॉपर्टी आहे. अँड ही ट्रान्सफर्ड द प्रॉपर्टी इन युअर नेम. आणि त्याने तुमच्या नावाने ती प्रॉपर्टी ट्रान्सफर केली. बट यू आर स्टील 16 इयर्स ओल्ड. पण तुम्ही फक्त 16 वर्षांचे आहात. अनलेस यू आर मॅच्युअर यू कॅनॉट हॅव राइट्स अँड प्रिव्हिलेजेस ओव्हर दॅट प्रॉपर्टी. जोपर्यंत तुम्ही मॅच्युअर होत नाही, परिपक्व होत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्या प्रॉपर्टीवर अधिकार दिला जात नाही. यू कॅनॉट सेल दॅट प्रॉपर्टी. तुम्ही ती विकू शकत नाही. बिकॉज यू आर नॉट येट मॅच्युअर. कारण तुम्ही अजून परिपक्व झाला नाही. दॅट प्रॉपर्टी इज लुक्ड आफ्टर द गार्डियन. म्हणून त्या प्रॉपर्टीची काळजी घेण्यासाठी एक गार्डियन नेमला जातो. इन द सेम वे गॉड इज सेइंग टू यू. त्याचप्रकारे प्रभू आपल्याला सांगत आहे, ऑल दॅट माय सन अर्नड फॉर यू ऑन दॅट क्रॉस बाय हिज ओबिडियन्स. माझ्या पुत्राने जे काही सगळं काही कमावलेलं आहे त्याच्या आज्ञा पालनाद्वारे. आय गिव्ह ऑल दोज ब्लेसिंग्स टू यू एज अ गिफ्ट. त्या सगळ्या आशीर्वाद मी तुम्हाला एक देणगी म्हणून देत आहे. But those promises and those gifts will manifest only when you mature. परंतु जे सगळे अभिवचन आहेत आणि सगळे जे देणगे आहेत ते तुम्हाला तेव्हाच मिळतील जेव्हा तुम्ही परिपक्व होणार. Parents, will you give a matchbox to a 5-year-old kid? पालकांना, डॅडी मम्मींना प्रश्न आहे की 5 वर्षाच्या मुलाला आपण मॅचबॉक्स देऊ का? Why not? का? The child will use it to light crackers. एखादी फटाके उडवण्यासाठी मुलगा ते वापरेल. And then the child might even have crackers at home burning the bed and all the furniture at home with the same matchbox. आणि त्याच मॅचबॉक्स ने ते मुलगा जो आहे तो एखादा फटाका उडवेल आणि बेड कपडे सगळं तो जाळू शकेल. हालेलुया, हालेलुया. So as long as the child is immature, म्हणून जोपर्यंत ते बालक आहे अपरिपक्व आहे, the parents will not give those things in their hand. तोपर्यंत डॅडी मम्मी त्या बाळाच्या हातामध्ये मॅचस्टिक किंवा ते देणार नाही मॅचबॉक्स. इन द सेम वे गॉड इज सेइंग अंटिल यू मॅच्युअर दोज प्रॉमिसेस दॅट आय हॅव फॉर यू, दॅट प्रमोशन दॅट आय हॅव फॉर यू, दॅट डेस्टिनेशन दॅट आय हॅव फॉर यू विल नॉट मॅनिफेस्ट अंटिल यू डेव्हलप दॅट कॅरेक्टर ऑफ पेशन्स, अँड दॅट कॅरेक्टर ऑफ पेशन्स इज मॅच्युरिटी. आणि म्हणून प्रभू आपल्याला सांगत आहे की जोपर्यंत तुमच्यामध्ये ती मॅच्युरिटी किंवा परिपक्वता येत नाही तोपर्यंत जे सगळी वचनं जे आशीर्वाद तुमच्यासाठी राखून ठेवलेले आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. आणि त्यासाठी अजून एक गुण आवश्यक आहे, तो म्हणजे तुमच्यामध्ये असलेला संयम. हालेलुया, हालेलुया. योर मॅच्युरिटी डझंट डिपेंड ऑन हाउ मच ऑफ द बायबल यू नो. बायबल किती माहित आहे त्यावर तुमची परिपक्वता अवलंबून नाही. इट डज नॉट डिपेंड ऑन हाउ मच यू कॅन प्रीच. तुम्ही किती प्रीचिंग करता त्यावर पण ती अवलंबून नाही. हाउ मच यू कॅन सिंग. तुम्ही किती गाता त्यावर पण ती अवलंबून नाही. हाउ मच यू सर्व इन द चर्च. तुम्ही चर्च मध्ये किती सेवा करता त्यावर पण तुमची परिपक्वता अवलंबून नाही. दोस थिंग्स आर द गेजेस फॉर मॅच्युरिटी. तुमची परिपक्वता मोजण्यासाठी ह्यापैकी कोणताच परिमाण नाही. But the gauge that Bible speaks about maturity as a Christian is how much of patience, how much of endurance you have under unfavorable situations. पण जेव्हा परिस्थिती प्रतिकूल असते त्यावेळी तुमच्यामध्ये किती संयम आणि चिकाटी आहे ह्याद्वारे तुमची परिपक्वता तपासली जाते. Hallelujah. 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 Have you ever seen a real pearl? खरा मोती पाहिलाय कोणी? We men always like to wear pearls. Oh, sorry. What did I say? आणि स्त्रियांना नेहमी मोती किंवा पर्ल्स घालणं आवडत. But does anybody knows the story of that pearl? पण मोत्याची गोष्ट माहित आहे ना आपल्याला? A pearl is of that oyster fish which is saying, I did not become a victim but I became a victor and I overcame irritation in my life by being victim and produced a pearl. आणि त्या ऑयस्टर फिशची ती गोष्ट आहे मोती, म्हणजे जो म्हणतो की मी ह्या परिस्थितीला शरण जाणार नाही,
तर मी एका विजय वीराप्रमाणे काहीतरी नवीन गोष्ट घेऊन माझ्या जीवनामध्ये येणार आहे. When an oyster is a shellfish, ज्या वेळेला ऑयस्टर हा एखाद्या शेल मध्ये किंवा कवचामध्ये शेलफिश आहे. When it is eating by error or by mistake, a grain of sand goes inside. ज्या वेळेला तो खात असतो त्या वेळेला एक रेतीचा कण त्याच्या पोटामध्ये चुकीने जात असतो, तोंडात जात असतो. And once it goes inside, it cannot spit it out. आणि एकदा का तो कण मध्ये गेला की त्याला परत तो बाहेर फुंकता येत नाही. And then it begins to irritate the oyster. आणि त्या एका कणामुळे तो त्याला खूप त्रास व्हायला लागतो. Has anybody ever experienced a small stone in your footwear, in your shoe? A small one. आपल्या चप्पल मध्ये एखादा छोटासा खडा अडकला की आपल्याला चालताना कसा त्रास होतो. Now imagine that grain in the oyster's mouth. मग तुम्ही कल्पना करा की तो छोटासा रेतीचा कण आहे तो त्या ऑयस्टरच्या तोंडामध्ये अडकला जातो. It is irritating. आणि त्याला तो अगदी त्रासदायक असा असतो. So the oyster comes up with a brilliant idea. मग ऑयस्टर एक अफलातून आयडिया काढतो. तो it begins to coat it with a spit. आणि त्याच्या थुंकीने तो कण जो आहे त्याला तो असं बेष्टन तयार करत जातो. इट्स लेअर बाय लेअर, एका थरावरून दुसरा थर. When the layers of it is applied on it, it turns into a pearl. जेव्हा त्या छोट्याशा रेतीच्या कणावर त्या ऑयस्टरच्या थुंकीचे एकावर एक थर चढत जातात त्यावेळी त्याच कणाचा एक मोती तयार होतो. It is a long process. ही खूप लांबलचक प्रक्रिया आहे. When men came to know that is how the pearl is formed, they began to cultivate oysters and by force, not by error, they began to put grains of sand in their mouth, and that's how pearls are grown, not by error but by the purpose of man. And oyster has to go through that suffering, but not say I will not do the pearl, but it goes through the same process, and that's how pearls are formed. And why do you think the ladies are wearing the pearl? Because they are reminding themselves that just as this oyster could get over the irritation, I am also overcoming my irritation. Instead of applying my saliva to the sand, I am applying the agape love that God has given over every situation and turning that situation into a pearl. ते रेतीचा कण घेतो आणि त्याला सलायवा तो अप्लाय करतो आणि त्याचा मोती तयार होतो. माणसानं जेव्हा ही गोष्ट कळली, माणसांनी मुद्दाम ऑयस्टर कल्टिवेट करायला सुरुवात केली, त्यांच्या तोंडामध्ये बळजबरीने हा रेतीचा कण घातला गेला आणि मोती तयार केले जाऊ लागले. स्त्रियांना मोती घालणं आवडतं कारण त्या जणू काही सांगत असतात की माझ्या जीवनामध्ये पण अशी एखादी परिस्थिती असते जी मला इरिटेट करते, पण मी त्याला अशी परमेश्वराच्या प्रेमाचा जो आहे सलायवा किंवा थुंकी लावत जाते आणि त्या परिस्थितीचं रूपांतर मी एखाद्या मोत्यामध्ये करत असते आणि म्हणून स्त्रियांना मोती घालणं आवडतं. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Let's take some other examples so that we, just as we go through problems, we learn through nature. Have you ever seen a mango seed? Mangoes khaya rahe na aapko usse. Aambe che apan paile na seed matli. Have you eaten mangoes this season? Yes. Okay. You got that seed. Samjha aambe che ti seed kiwa bhi aapnekade aali. When you look at that seed, it looks lifeless. ज्या वेळेला आपण त्या सीड कडे किंवा त्या बी कडे पाहतो तेव्हा त्याच्यामध्ये काही जीवन नाही असं वाटतं, निर्जीव वाटते ते. बट व्हेन यू टेक द सेम सीड अँड प्लांट इट इनटू द सॉइल, पण जेव्हा तुम्ही ती बी किंवा ती कोई घेऊन तुम्ही मातीत लावता अँड इट स्टार्ट्स अँड यू गिव गुड मॉइश्चर अँड रेन अँड वॉटर, सॉरी, आणि जर समजा तुम्ही त्याला चांगली माती घातली आणि पाणी घातलं, द सीड स्प्राउट्स. त्यावेळेला बी मधून बाहेर अंकुर येतो. The hard cover breaks and out of it comes a tender shoot. त्या आंब्याचं जे बी असतं त्याचं कव्हर केवढं तरी कठीण असतं पण ते पण तुटतं, उघडतं, त्याच्यामधून ते बाहेर. If you try to bite it, is difficult to bite that. आणि जर तुम्ही ते चावायचा प्रयत्न केला सुरुवात द्यायची तर खूप कठीण असते चावायला. But that tender sprout that is coming out of it breaks the shell and out of it comes a small plant.
परंतु मध्ये जो कोंब असतो तो मात्र एवढं जाड कवर तोडतो आणि तो बाहेर येतो. अँड द रूट्स बिगिन टू फॉर्म. आणि हळूहळू खाली जमिनीमध्ये मुळे जातात. द प्लांट बिगिन्स टू ग्रो. आणि हळूहळू झाड वाढू लागतं. वन सीझन इज गॉन. पहिला सीझन निघून जातो. हॉट सन इन द ऑक्टोबर मंथ. ऑक्टोबरची केवढ्या तरी गर्मी सुरू होते. April and May again hot season. April May puna garmi vadat jate. The mango tree turn moves it from there to the shading plant, goes to the shade, spends there for 2 months vacation and then comes back. आंब्याचं झाड तिथून जातं, त्या उन्हातून निघतं, सावलीत जातं, पुन्हा 2 महिन्यानंतर वेकेशन, 2 महिने वेकेशन साठी आणि पुन्हा ते उन्हात येतं. Does it change or is it in the same place? आंब्याचं झाड जागा बदलतं का? Then the person comes with cow dung. What is that cow dung? Shit of the cow. It should have said cow dung, shit of the cow. Now it becomes. आणि मग ते एखादा माणूस ते शेण घेऊन येतो, ज्याला आपण गाईचं गोबर म्हणतो किंवा गाईचं भू. Why are you not saying? In Marathi they say that only. Okay. Now that they bring and put it to the plant. ते आणतात शेण आणि त्या झाडाला घातलं जातं. Does it become manure for the plant? पण झाडासाठी ते खत असतं. Then a dog comes. मग कुत्रा येतो. Now is that also manure for the plant? आणि now is the plant talking to the owner and saying what this cow dung, what this dog is coming and this dog is coming to me only every day. पण ते जे झाड आहे ते कधी मालकाला सांगत नाही की काय तू माझ्या अंगावर शेण टाकतो आणि तो कुत्रा पण रोज माझ्याचकडे येतो. There is another plant. दुसरे एक झाड आहे. Same. छोटासा तसंच सेम. But there is no cow dung there. पण तिकडे शेण टाकलं जातं. The dog never goes there. आणि कुत्रा पण तिकडे जात नाही. Now tell me which plant do you think will be stronger, this one or that one? First one. The first one. In the same way, if somebody is coming and putting some cow dung to you, putting some, it is actually how you take it. When you take it patiently, the Lord says it is a nourishment. It is for your own growth, and it will make you strong. पहिल्या झाडाला मात्र शेण पण टाकलं जातं. शेण परंतु ह्याच्या दोघांपैकी झाड कोणतं वाढेल पहिलंच वाढेल. त्या प्रकारे प्रभू तुम्हाला सांगत आहे, जेव्हा कोणीतरी येऊन तुमची निंदा करतं, टीका करतं, त्रास देतं, तुमची वाढ जास्त होईल. प्रभू म्हणतो की तुमच्यासाठी ते तुमच्या वाढीसाठी त्या गोष्टी पोषक आहे. Hallelujah. Hallelujah. And the tree remains in the sun for 3 years, 5 years. After 5 years or 6 years, it has got matured. It has not yet moved its place. Have you ever seen a mango tree move its place? आणि 3-5 वर्षानंतर ते झाड तिकडेच राहतं, वाढत जातं. आणि तुम्हाला असं कधी दिसतं का की त्या झाडाने जागा बदललेली आहे? So Jesus is saying, I am the true vine and you are my branch. In other words, we also are not supposed to move our place from the word of God by being disobedient to the word. So when we develop this patience of enduring under pressure and keep continuing moving forward by being a doer of the word, there comes a maturity, and when the maturity comes, that same tree is covered with innumerable mangoes. And in the same way, the Lord wants to teach us, if you are getting discouraged, look at a mango seed. That mango seed is capable of producing innumerable mangoes, mango trees, and a great future. In the same way, God is saying, don't look at what is going on, just get rooted in me, just get grafted in me, and abide in me, abide in my word, and just be a doer of the word, and I will show you how from you being such a small person, I will put my power and my strength in you and take you from glory to glory, from faith to faith, and it will be beyond what your eyes have seen, ears have heard, what has not entered your heart. Those things that I prepared for you will manifest in your life. But for all these things, you've got to develop patience. आणि ज्याप्रमाणे त्या आंब्याचं झाड एका जागीच टिकून राहतं, जेव्हा त्या एकाच जागी टिकून राहतं त्यावेळी आपण बघतो काही वर्षानंतर त्याला फळं येतात. त्या छोट्याच्या आंब्याच्या बीमध्ये इतकं त्याचं फ्युचर असं आहे की कितीतरी आंबे आणि कितीतरी आंब्याची झाडं ते क्रिएट करू शकतं एक छोटंसं सीड. त्याप्रमाणे प्रभू आपल्याला सांगतो की मी खरी द्राक्षवेल आहे. जेव्हा तुम्ही माझ्यामध्ये टिकून राहता त्यावेळी तुम्ही त्या एकाच जागेमध्ये राहिल्यामुळे तुम्ही कितीतरी पटीने अधिक फळ देऊ शकता. आणि मग प्रभू तुम्हाला त्या एका गौरवाकडून दुसऱ्या गौरवाकडे घेऊन जातो. आणि जे तुम्ही डोळ्यांनी पाहिलं नाही, तुमच्या कानांनी ऐकलं नाही आणि तुमच्या अंतःकरणात तुम्ही कल्पना केली नाही, अशा गोष्टी प्रभू तुमच्यासाठी करत
I know you've got my word, and I want you to mature in that faith. Now remember, faith matures under stress. Faith matures under unfavorable situations and circumstances and tests that is going on, and that's where God is saying it's going to develop your faith and patience, and you will become, and you will get into maturity. आणि लक्षात ठेवूया, प्रभू आपल्याला सांगत आहे की मला माहित आहे तुझ्याकडे श्रद्धा विश्वास आहे, परंतु श्रद्धा तेव्हाच वाढते जेव्हा तुम्ही अंडर प्रेशर काम करता, किंवा तुमच्या जीवनामध्ये काहीतरी प्रेशर असतं, दबाव असतो, ज्यावेळी तुमच्या जीवनामध्ये सिच्युएशन परिस्थिती नकारात्मक असते, संकट असतात, परीक्षा असतात, तेव्हा तुमचा विश्वास आणि तुमचा संयम हा वाढत जातो. Have you ever been to the gym, Baba? Gym? When you go to the gym, you know, you go for 2 months, they will say, why are you taking 2 months? We'll give you concession, yearly, take a yearly or 2 years, and package, correct, package. And this sauna bath and steam bath free, and this all they will put all together. See, if you are taking monthly, it is so much, yearly so much, and you are all excited, and I love the credit card money. Not 1 year, 2 years. जेव्हा आपण जिम मध्ये जातो तेव्हा तुम्हाला माहिती आहे, आपण 2 महिन्याचं पॅकेज घेतलं की ते जिम ते सांगतात की तुम्ही 1 वर्षाचं पॅकेज घ्या, ज्यामुळे तुम्हाला ज्यामध्ये सोनाबाद स्टीम बाथ सगळं फ्री दिलं जाईल, आणि तेव्हा आपण सांगतो की ठीक आहे, मग आता चला 1 वर्षासाठीच मी जिम जॉईन करतो. And you go to the first day to the gym. पहिल्या दिवशी तुम्ही जिम मध्ये जाता. Everywhere peeping mirrors. सगळीकडे मोठे मोठे आरसे असतात. And you pick up the dumbbells. तुम्ही डंबेल्स उचलता. And you are just doing it. And you are very skinny. आणि सगळं तुम्ही खूप बारीक आहात आणि तुम्ही डंबेल्स उचलून आता एक्सरसाइज करता. जस्ट देन अ बिग बिल्डर विल कम विथ अ बिग वन एंड ही विल कम एंड स्टँड नेक्स्ट टू यू. एखादा कोणीतरी मोठा बिल्डर बॉडी बिल्डर येतो आणि तुमच्या बाजूला उभा राहतो आणि तो मोठा डंबेल उचलतो. एंड यू आर लुकिंग एट हिम इन द मिरर, नॉट लाइक डायरेक्टली इन द मिरर. तुम्ही डायरेक्टली त्याच्याकडे बघत नाही तर मिरर मध्ये बघता. आफ्टर ही इज गॉन यू आर आल्सो पिकिंग द डंबेल. तो गेल्यावर तुम्ही पण डंबेल उचलायला बघता. ते यू रियली विथ ऑल योर विल पावर यू डू इट. आणि खरंच तुम्ही ते तुमची विल पावर वापरता आणि ते डंबेल करता. नेक्स्ट डे यू डोंट कम टू द जिम. दुसऱ्या दिवशी तुम्ही जिमला येतच नाही. व्हाय? का? बिकॉज नाउ योर हँड इज नॉट मूव्हिंग. कारण तुझा हातच आता उचलत नाहीये तुम्हाला. प्रेज गॉड. प्रेज गॉड. बट व्हॉट इफ अ पर्सन इज कन्सिस्टंटली गोइंग टू द जिम. पण एखादी व्यक्ती जी दररोज न चुकता जिमला जाते ती एंड्युरिंग इट. ती सहन करते. Enduring the pain. आणि ती तो दुःख दुखणं आहे ते सहन करते. After a few months or after a year, will that person develop the muscles? काही महिन्यानंतर किंवा वर्षानंतर ती व्यक्ती जी आहे तिच्या मसल्स डेव्हलप होतात. What is patience? It's all a spiritual gym that God has put you in. And the person who is coming and irritating you is the trainer. Praise God. And because of that person, now you are developing what? Spiritual muscles. आणि मग पेशन्स काय आहे? संयम म्हणजे एक स्पिरिच्युअल जिम आहे, आध्यात्मिक जिम आहे. आणि तुमचा ट्रेनर कोण आहे? तर जी व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला परीक्षा तुम्हाला त्रास देते ती तुमची ट्रेनर आहे. ज्यावेळेला ती तुम्हाला ट्रेनिंग देते त्यावेळेला तुमचे स्पिरिच्युअल मसल्स आध्यात्मिक मसल्स वाढत जातात. हालेलुया. हालेलुया. डू यू गिव अ सॅलरी फॉर ऑल द ट्रेनिंग दैट यू गेट फ्री? जी ट्रेनिंग तुम्हाला इतकी वर्ष फ्री मिळत होती त्या ट्रेनरला तुम्ही सॅलरी देता? ओनली गिविंग गॉली. Hallelujah. So God is saying, listen, such people are on purpose in your life so that you can be trained to develop spiritual muscles. म्हणून प्रभू म्हणून आपल्याला सांगत आहे की अशा ज्या व्यक्ती आहेत त्या तुमच्यासाठी अशा हेतूने ठेवल्या आहेत की तुमचा संयम वाढत जावा आणि तुम्हाला आध्यात्मिक मसल्स तुमचे डेव्हलप होत जावे. So if we do not understand the ways of God, then when these trials come, we can get into depression, we can become weak, we can become sad, and instead of facing the trial and God equipping us with His strength, with the Holy Spirit on our side, with God on our side, instead of being an overcomer, we are now getting drowned in that same situation, going into depression, going into oppression, and giving up and quitting the battle. म्हणून प्रभूची योजना काय आहे ते आपल्याला समजत नाही आणि आपण काय करतो की अशा परिस्थितीमध्ये आपण हार मानतो, आपण सगळं काही सोडून देतो आणि युद्धामध्ये आपण हरतो, परंतु आपण समजून घेत नाही की प्रभू माझ्या बाजूने आहे, त्याची सर्व वचन शास्त्र शस्त्र माझ्या हातात त्याने दिलेली आहेत जेणेकरून मी विजयी होऊ शकेन. सो इंस्टेड ऑफ प्रेइंग नाउ गॉड प्लीज रिमूव्ह दिस ट्रायल फ्रॉम माय लाईफ, वी गॉट टू अंडरस्टँड दिस
And like James has given, James is speaking to us this morning in James 1 verse 2, count it all joy that when you go through these trials, rejoice and be glad, because God is on your side. He is going to teach you how to answer this question through the scriptures and help you to pass the test. आणि म्हणून आज आपण सकाळी ज्याप्रमाणे पाहिलं याकोबाच्या पत्रामध्ये अध्याय 1:2 मध्ये की याकोब आम्हाला सांगत आहे की ज्या परीक्षेतून जात असताना तुम्ही आनंद माना, त्याप्रमाणे आपण आज समजून घेऊया की परीक्षा ज्या आहेत त्या आपल्याला आध्यात्मिक दृष्ट्या वाढवण्यासाठी असतात आणि त्या सुरू असताना आपण आनंद केला पाहिजे. हालेलुया. I give you the example of a mango seed. मी तुम्हाला आंब्याच्या ते बीचं उदाहरण दिलं. Because when you look at that seed, you see there is no future for that seed. जर आपण त्या बी कडे नुसतं पाहिलं तर आपल्याला असं वाटेल की ह्या बी ला काहीच भविष्य नाही. इवन इन द सेम वे व्हेन यू लुक एट योर ओन लाइफ यू कैन से व्हाट इज द फ्यूचर ऑफ माय लाइफ. मग तसंच आपण आपल्या जीवनाकडे पाहिलं तर आपणही कधी कधी विचार करतो की माझं जीवनाचं भविष्य काय आहे. 18 इयर्स बॅक व्हेन आय वॉज गोइंग थ्रू माय लाइफ एक्सपीरियन्स व्हेन आय लॉस्ट माय मेमरी एंड आय वॉज सिक एंड आय वॉज डिप्रेस्ड, आय वॉन्टेड टू गिव अप माय लाइफ, एंड ऑफ माय लाइफ एट दैट टाइम. I did not even know that God had such a great future for me. 18 varshapurvi jeva mi tya paristhititun jat hoto jeva maji smaran shakti nibun geleli hoti ani mala sparat hoto ki majhe jivnasathi prabhu ji ka yojana ahe, tya paristhititun jat astana prabhu ne mala dakvun dilo ani tyane mala nivadla ani sangitle ki tyachi yojana kay ahe. At that time if somebody had to tell me that you will be preaching around the world, I would have fainted. जर त्यावेळी मला कोणी सांगितलं असतं की संपूर्ण जगभर तू सुवार्ता सांगणार आहे तर कदाचित मला ते ऐकून चक्कर आली असती. चक्कर नाही. ज्या व्यक्तीला चर्चला जायचं नाही, जी व्यक्ती मिसळा जात नाही, तिच्याबद्दल तू काय बोलतो. बट वेन आय लुक बॅक अँड आय सी द लाईफ दॅट गॉड टूक मी ऑन अ जर्नी, ट्रायल्स कमिंग इन टू माय लाईफ ॲट दॅट टाइम नॉट नोईंग, बट प्रेज गॉड वन डे एट अ टाइम patiently working on me, teaching me the word of God, putting different people in my life. I thank God for all those people who came and taught me the truths and began to explain to me and began to teach me, and the more and more I began to practice it, now 18 years later on when I look at my life, it's like a mango seed. My life has become so much meaningful because it has brought life to so many people around the world. I can say without a doubt, lakhs of people's future has changed when I began to preach the gospel to so many people around the world, and so much of change. Now when I'm going to Uganda next week, expectancy of crowd is 90,000 people. Hallelujah. The last time I went, we were about 11,000 people. गेल्या वेळेला जेव्हा आम्ही गेलो तेव्हा 11,000 तो समुदाय होता. And I was preaching to these people and I was speaking about what occult and witchcraft can do. आणि मी त्या लोकांशी बोललो, त्यावेळी मी त्यांना सांगितलं की जादूटोणा आणि ही जी मंत्रतंत्र आहे त्याचा परिणाम काय होत असतो. And I also confessed that I, when I did not know the true God, also went to the wrong place so that my factory can start working. And how it destroyed not only my business, it destroyed my life, and I got into demonic affliction and it nearly killed me. आणि मी त्यांना सांगितलं माझ्या साक्षीद्वारे की मी सुद्धा जेव्हा मला परमेश्वराची ओळख नव्हती त्यावेळी मी अशा विद्येमधून गेलो आहे. मी त्या लोकांकडे चुकीच्या ठिकाणी जायचो कशासाठी, जेणेकरून माझा बिझनेस चांगला चालावा. परंतु ही जी विद्या आहे ती केल्यानंतर माझं फक्त जीवनच नाही तर माझा संपूर्ण बिझनेस आणि जे काही होतं ते सगळं सुध्वस्त झालं. And when I explained to them, I said, when I repented and I came to the Lord, He not only forgave me, that curse was lifted out of my life and God blessed me and prospered me, and I am so much blessed today. And the same thing God wants to do in your life. If there are anybody who has gone to the wrong side, make a commitment to God and repent. And I asked those people to lift their hands up, and I was surprised. Imagine, out of 11,000 people, 70 to 75% people lifting their hands up.
and it was a mind-blowing experience. And I was wondering, God, I'm on one side, on this side, 8,000 people on the other side who are practicing witchcraft and black magic, and I'm only one person on this side, Lord. But Lord, because you are on my side, I have nothing to worry, nothing to fear. And these people, when they repented, the glory of God came upon that ground, and people got delivered from their bad experiences. They got delivered from these evil spirits, and it was an awesome healing service. Now when I'm going now, I'm expecting thousands and thousands of them to make a commitment to walk out of witchcraft and occult and get into the kingdom of God. Praise God. Hallelujah. So what was my negative experience? What I experienced negative in my life became a testimony there, and it brought conversion and change of people's life and heart, and they committed themselves to God. So remember, even if you have made some mistakes in your life, and you went through and you repented and God changed your life, that experience of yours which was wrong does not go wasted. God is going to use that very experience to educate somebody else who is in the same situation and tell that person, listen, you are there, I've been there, and I went into that pit, but my God brought me out of that pit, and today I'm standing here. You also can come out of that pit if you are willing to commit yourself to Jesus and repent and say, God, from now on I just want to follow you. प्रेस्कॉट म्हणून लक्षात ठेवा, जरी तुमच्या जीवनातून तुम्ही एखाद्या चुकीच्या अनुभवातून गेला असता तरी तुम्ही चिंता करू नका, कारण त्याच अनुभवाचा वापर परमेश्वर दुसऱ्यांसाठी, दुसऱ्यांना ज्ञान देण्यासाठी करून घेणार आहे. मी त्या लोकांना सांगितलं की जेव्हा मी ह्या जादूटोना तंत्रमंत्र केला, परंतु मी नंतर पश्चाताप केला, मी प्रभूकडे वळलो आणि नंतर प्रभूने मला कितीतरी पटीने आशीर्वादित केलं, मग मी त्या लोकांना प्रश्न केला की तुमच्यापैकी किती जण ही विद्या वापरत आहेत, तेव्हा त्यापैकी 11,000 पैकी 75% लोकांनी हात वर केला, त्यांनी सांगितलं की आम्ही ही विद्या वापरलेली आहे. मग आम्ही पश्चाताप केला आणि पश्चाताप केल्यानंतर मला असं दिसलं की प्रभूचं वैभव त्या जागेमध्ये आलेलं आहे. तोच प्रभूचं वैभव ह्या जागेमध्ये आज कार्य करत आहे. आपण सर्वांनी आपल्या जीवनामध्ये चुका केलेल्या आहेत. And now is the time that you have heard what the word of God says. तुम्ही आणि वेळ आहे की जे तुम्ही प्रभूचं वचन ऐकलेलं आहे. We have been bitter, we have been hating people, we have unforgiveness. आपण कितीतरी वेळा आपल्या मनामध्ये कटु भावना बाळगलेली आहे, आपण लोकांना क्षमा केलेली नाही. Now is the time to talk to the Lord and clean ourselves. आता वेळ आहे प्रभूशी बोला आणि आपण स्वतःला स्वच्छ करूया. You have been in hurry, but God is not in hurry. आपल्याला खूप घाई आहे पण प्रभूला घाई नाही. How are you going to face the trials from now on with your own understanding or being submissive to Jesus? आणि आतापासून आपल्या जीवनामध्ये ज्या परीक्षा येतील त्यांना आपण कसे सामोरे जाणार, आपल्या स्वतःच्या समजुतीने की आपण प्रभूची मदत घेऊन त्याला सामोरे जाणार? My friend, none of us can produce patience without our own labor. माझ्या मित्रांनो, आपण कोणीच आपल्या स्वतःच्या प्रयत्नांनी संयम निर्माण करू शकत नाही. It is through the anointing of the Holy Spirit. फक्त पवित्र आत्म्याच्या अभिषेकाद्वारे संयम येत जातो. But I got to make a decision to submit to God. आणि मला निर्णय घ्यायचा आहे प्रभूच्या अधीन राहण्याचा. I got to make a decision to renew my mind. मला निर्णय घ्यायचा आहे माझे मन नवीन करण्याचा. My friend, close your eyes and look at Jesus. माझ्या मित्रांना तुमचे डोळे बंद करा आणि येशूकडे बघा. He is not far away from you, he resides inside of you. तो तुमच्यापासून दूर नाही तर तुमच्या मध्येच तो वस्ती करतो. He is living inside of you. तो तुमच्या मध्ये राहतो. He is in your spirit. तो तुमच्या आत्म्यामध्ये आहे. The day you received him as your Lord, God and Savior, ज्या दिवशी तुम्ही त्याला तुमचा प्रभू, देव आणि तारणारा म्हणून स्वीकारला, the Holy Spirit came to dwell inside of you. त्याच वेळा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये वसली करण्याचा. Holy Spirit wants to do wonders in your life now. पवित्र आत्म्याला तुमच्या जीवनामध्ये त्या अद्भुत गोष्टी करायच्या. But he cannot do unless you with your own choice ask him to do. परंतु जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या निवडीने त्याला सांगत नाही त्या करण्यासाठी. It is a sin that blocks God's blessings. आणि प्रभूचे आशीर्वाद माझ्यापर्यंत पोहोचत नाही कारण माझे पाप. My disobedience, my unforgiveness, my unbelief is a block to the blessings to be manifested in my life.
in conscious of God is ready to endure suffering wrongfully. ज्यावेळी तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवता, त्याच्यावर भिस्त ठेवता आणि तुम्ही अन्याय सहन करता, त्याच वेळेला प्रभू तुम्हाला तुमच्या त्या सहनशीलतेबद्दल प्रतिफळ देत असतो. What is your commitment to God? मग तुमची प्रभूशी काय वचनबद्धता आहे? Speak to Jesus. येशूशी बोला. And tell Jesus. त्याला सांगा. Please forgive me for the times I've been doubting you. मला क्षमा कर त्या वेळेबद्दल जेव्हा मी तुझ्यावर संशय धरला. Your word says do not cast away your confidence. तुझे वचन म्हणते की मी धैर्य सोडू नये. Your word says count it all joy when you go through various trials. तुझे वचन म्हणते जेव्हा तू परीक्षेतून जातोस तेव्हा आनंद कर. Lord, my focus has been my situation and not you. प्रभु माझे पूर्ण लक्ष त्यावेळी माझ्या परिस्थितीवर होतं, तुझ्यावर. My focus has been how can I be happy. माझे लक्ष होतं एकाच गोष्टीकडे, मी कसा आनंदी होईल. But you are interested in making me holy. पण तुझी इच्छा आहे की मी आनंदी नाही तर पवित्र असावं. You want to make me like you. मला तुझी इच्छा आहे मी तुझ्यासारखं बनावं. Lord, I am sorry. प्रभु मी चुकलो. I have become self-centered, Lord. प्रभु मी स्वतःवर सगळं लक्ष केंद्रित केलं. I turn myself to you. प्रभु मी स्वतःला तुझ्याकडे वळवतो. I have sinned against you, Jesus. मी तुझ्या विरुद्ध पाप केला आहे येशू. In my thoughts, in my words, in my deeds. माझ्या विचारांनी, माझ्या कृत्यांनी आणि माझ्या शब्दांनी. Help me, Lord, to captivate every negative thought that is talking to me. प्रभु मला तू प्रत्येक विचार बंदीवान करण्यासाठी मदत कर जो माझ्या विरुद्ध येतो. I repent, O Lord. प्रभु मी तुझ्याकडे पश्चाताप करतो. I believe in your mercy and in your compassion, Lord. तुझी दया आणि तुझ्या करुणेवर मी विश्वास ठेवतो. Forgive me, Jesus, of all my sins. हे प्रभु येशू, माझ्या सर्व पापांबद्दल मला क्षमा कर. Wash me, Lord, with your precious blood. तुझ्या पवित्र रक्ताने मला धुऊन टाक. I want to walk with you. मला तुझ्याबरोबर चालायचे आहे. I've drifted away from you. प्रभु मी तुझ्यापासून कितीतरी दूर गेलो आहे. I come back to you. मी तुझ्याकडे परत येतो. Have mercy on me, Jesus. माझ्यावर दया कर प्रभु. Have mercy on me. माझ्यावर दया कर. Just as you have forgiven me. जशी तू मला क्षमा करतोस. I also choose to forgive everyone. मी सगळ्यांना क्षमा करण्याचा निर्णय घेतो. Lord, I'm going through this trial of pain and sorrow. प्रभु हे जी दुःख आणि जी वेदना आहे त्या परीक्षेतून मी जात आहे. I'm going through so much of unjust suffering, Lord. I now understand that it is a test for me. मला कळतं प्रभु की ही माझी परीक्षा आहे. And I have to pass this test. आणि मला ही परीक्षा पास झालं पाहिजे. Love helps me to pass the test. आणि प्रेमानेच मी ही परीक्षा पास करू शकतो. Every time I fail to walk in love, I fail the test. प्रभु ज्या वेळी मी प्रेमाने चालू शकत नाही त्या वेळी मी परीक्षेत नापास होतो. I now understand, Lord. प्रभु मला आज कळतं. That the top priority in my life is to walk in love. माझ्या जीवनातलं सगळ्यात पहिलं प्राधान्य आहे ते म्हणजे मी प्रेमाने चाललं पाहिजे. And I made this decision. आणि आता मी तो निर्णय घेतला. To forgive everyone. सर्वांना क्षमा करण्याचा. And love everyone. आणि सर्वांना प्रेम करण्याचा. My friend, this is a time the Lord wants to heal you. माझ्या मित्रांनो, हीच वेळ आहे प्रभू आपल्याला आरोग्य देत आहे. Speak to Jesus. येशूशी बोला. It is the power of patience. तुमच्यामध्ये संयमाचं सामर्थ्य आहे. The power of faith. तुमच्यामध्ये विश्वासाचं सामर्थ्य आहे. The joy and the peace. तुमच्यामध्ये ते विश्वास आणि शांती आहे. That we got to cultivate. की जी आपण निर्माण करणार आहोत. It will develop love. त्याद्वारे तुमच्यामध्ये प्रेम निर्माण होईल. The true agape love. जे खरं अगापे परमेश्वराचं प्रेम आहे ते. And this is the true source of our life. आणि आपल्या जीवनाचा तो एक खरा स्रोत आहे. Talk to the Lord.
Yeah.
upon me. You are upon me. तू माझ्यावर आला आहेस. You are inside of me. तू माझ्यामध्ये आहेस. You have set me free. तू मला मुक्त केलं आहेस. You will never leave me. मला कधी सोडणार नाही. You are with me till the end of time. या युगाच्या अंतापर्यंत तू माझ्या बरोबर आहेस. You are my strength. You are my network. तू माझा कैवारी, माझी मदत आहे. You are my friend. माझा मित्र आहेस. Take the time.
timing, and the Holy Spirit is reminding you of those people that you are finding it difficult to forgive. Make the decision and tell the Lord, Lord, give me the strength to forgive these people. From now on, I choose not only to forgive them, Lord, but to bless them. And if whenever you give me an opportunity, Lord, to do good, I will be the first person to do good in their life. Make that decision, my friend, because unforgiveness is a big block to experience God's presence. The Holy Spirit will remind you of some incidents, some people, as He's reminding you. Open your mouth, not in your mind, but open your mouth, and in a whisper say to the Lord Jesus, Lord, I choose to forgive this person. Take that person's name and say, Lord, I forgive this person. I bless this person. Please, take your time. People who have hurt you, this is a test, this is a trial. And all this time you have failed by being bitter and offended. Now is the time to tell the Lord, Lord, you have anointed me with fresh anointing of your Spirit. Not with my strength, Lord, but with your strength. I choose to forgive everyone. I choose to forgive everyone. I choose to do good to them. Say this, Lord Jesus, I thank you with your strength and your grace, your mercy, I'm able to forgive them and bless them. You too bless them, Lord, and forgive them. Lord Jesus, I thank you for anointing me. Lord Jesus, you have given me the power and the authority to move mountains. With that authority, in faith, I'm speaking to the spirit of infirmity operating in my life, operating in my body. You sickness, you infirmity, I curse you, I bind you in the name of Jesus. I cast you out of my body. Get out of my body right now in the name of Jesus. Lord, I've spoken your word and I receive answer to my prayer. I declare my faith in your name, Jesus. I'm completely set free, completely healed. My health is restored, not only in my body, in my soul, in my relationship, in my finances, in every area of my life. I thank you, Jesus. Oh, Holy Spirit, you are with me and you have performed such a great healing in my life right now. Thank you, Holy Spirit. Thank you, Holy Spirit, for anointing me, for being my friend. Hallelujah. I am set free. Totally set free. In the name of Jesus. Amen. Now those who had not lifted their hands and now you got healed, lift your hands up, please. Those who had not got healed and after saying this prayer you got healed. There are still more. Just check. You had lifted your hand, brother. What was your problem? You had lifted your hand. What was your problem? Yeah, is the pain there now? Yeah, lift your hand. Has it reduced? Much reduced. Much reduced. Father, we thank you that your prayer, that whatever we have prayed, O Lord, we have planted the seed of faith. We believe, O Lord, that this word will not come back empty. It shall accomplish the purpose for which you have been sent forth. We thank you and we praise you, Lord, for all the wonders and miracles that you have performed in our midst. And all this is your doing. We bow down to your Lordship. Lord, the word that we have heard, thank you for the understanding. Thank you for the revelation and insight that you have given us. That from now on, we will be
equipping ourselves, strengthening ourselves in you, O mighty Jesus, and facing those trials and walking into victory. Thank you, Father. Thank you, Jesus. Thank you, Holy Spirit. Thank you, Mama Mary, for interceding for us, praying for us in all this, in Jesus' name. Amen. Can we give the Lord a big hand of praise?